नमस्कार, मी आज गोंधळेवाडी या ठिकाणी साहेबराव टोने काका यांच्या शेतीवरती आलेलो आहे। 3 महिन्यापूर्वी आपण यांच्या शेतीला बायोकृषीधनचं गोल्डन फ्युचर कंपनीचं बायोकृषीधन हे टॉनिक दिलेलं आहे आणि त्या सुरुवातीला उत्सुकता दबलेला होता, बऱ्यापैकी दबलेला होता आणि आपलं औषध वापरल्यानंतर खूप सुंदर असा रिझल्ट त्यांच्या शेतीला आलेला आहे। आज काकांशी आपण बोलूया। नमस्कार काका। नमस्कार काका। आपला एक आळवणी आणि एक फवारणी आपल्या शेतीला झालेली आहे। हो। हां, हे होण्याच्या अगोदर तुमचा ऊस म्हणजे समाधानकारक नव्हता, आज एक नंबर ऊस आलेला आहे। आमच्या औषधाबद्दल तुम्ही समाधानी आहात काय? तुम्ही आता या आपल्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला ऊसासाठी जे आळवणीचं औषध दिले त्या औषधाचा रिपोर्ट एक चांगल्या पद्धतीनं समाधानकारक या ठिकाणी आले। 5-6 एकर माझा ऊस आहे आणि या एकर ऊसामध्ये मी आपलं औषध वापरलेलं आहे आणि त्या औषध वापरल्यामुळं ऊसाला एक चांगलं असं ऊस डाबरी रोडला लागून असल्यामुळं येणं जाणारे लोकसुद्धा या ऊसाच्या फळाकडे बघतात आणि आम्हाला विचारलं जात आहे की तुम्ही कुठलं खत घातलं किंवा कुठलं औषध वापरलंय। बरोबर, अशा पद्धतीनं या ऊसाच्या माझ्या फळाची सध्याची परिस्थिती आहे। तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून वापरल्याबद्दल धन्यवाद काका। अजून तुमचं बघून अजून दुसरे पण शेतकरी घेऊन त्यांचंही कल्याण होऊ द्या। आज आपल्या रानामध्ये गांडूळ निर्मितीही झालेला आहे असं आम्हाला समजलेलं आहे। आपण पाहताय माझं तर तसं बागायत रान नाही, हे माळरा नाही, तरी सुद्धा जागोजागी गांडोळाची निर्मिती झालेला आपल्याला दिसून येते आणि ऊसाचं प्रमाण सुद्धा ऊसाचे झाडे वगैरे इवितविती बरान आणि जाड जाड असं झाड पडलेलं आहे, प्रमाणात ऊसाची निर्मिती झालेली आहे। थँक्यू थँक्यू, धन्यवाद काका, धन्यवाद। थँक्यू।